इयत्ता सातवी ब वर्गाच्या परिपाठात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. चांगले विचार नेहमी प्रेरणा देत असतात. एक सुंदर सुविचार सादर करण्यासाठी येत आहे माझा वर्गमित्र गौरव बिराजदार. नमस्कार, मी गौरव संदीप बिराजदार. आजचा सुविचार, श्री डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असे म्हणतात, आनंदी मन, सशक्त शरीर संपदा आणि आध्यात्मिक आनंद ज्याला लाभले त्यालाच अमृत मिळाले. धन्यवाद. धन्यवाद गौरव. प्रत्येक क्षणाला जगात जशा घडामोडी होत असतात तशात शाळेतही घडामोडी होत असतात. ठळक बातम्यातून शाळेतील घडामोडी सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे माझा वर्गमित्र आयुष मांडे. नमस्कार, मी आयुष मांडे राजविद्या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. राजविद्या ठळक बातम्या. दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी श्री मारवाडी राजस्थान विद्यालय आणि संवेदना सेरेब्रल पालसी विकसन केंद्र हरंगुळ यांच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पालसी डे विद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी संवेदना केंद्राचे कोषाध्यक्ष श्री किशोरजी भराडिया, सौचित्रा बजाज, सौदीपा पाटील उपस्थित होते. विकलांग मुलांनी यावेळी योगासने व नृत्य अतिशय सुंदरपणे सादर. 2 ऑक्टोबर रोजी श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण खरोसेकर सरांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात मतदान जनजागृती रॅली काढली. श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात महाराष्ट्र राष्ट्रसभा पुणेद्वारा आयोजित राष्ट्रसभा बलाबोधनी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता 5वी वर्गातील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात इलोकेशन कॉम्पिटिशन संपन्न. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर इंग्लिशमधून प्रभावीपणे विचार मांडले. श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश. सत्यरंजन मोरे, विराट मंठाळे आणि प्रतीक कदम यांची विभाग स्तरावर निवड. याबरोबर राजविद्या बातमीपत्र संपले. धन्यवाद. धन्यवाद आयुष. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. प्रत्येक दिवसाचे वेगळे विशेष असते. दिनविशेषच्या माध्यमातून हे वेगळे पण सांगण्यासाठी येत आहे माझा वर्ग मित्र सोहम धुमाळ. नमस्कार, मी सोहम धुमाळ. आजचे दिनविशेष. आजचा दिवस या वर्षातील 281वा दिवस आहे. हे वर्ष संपण्यास आणखीन 84 दिवस बाकी आहेत. हिंदू कालगणनेनुसार आश्विन महिन्यातील आज शुद्ध तृतीया ही तिथी आहे. नक्षत्र स्वाती आहे. आजचा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्को समोर 1966 साली आजच्या दिवशी शिक्षकांच्या स्थितीवरील शिफारशी सादर करण्यात आल्या. या स्मरणात जागतिक शिक्षक दिन 1994 पासून साजरा केला जातो. विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व सर व मॅडम यांना आमच्या वर्गातर्फे जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 1922 मध्ये आजच्या दिवशी मराठीतील सुप्रसिद्ध लेखक यदुनाथ थक्ते यांचा जन्म झाला. 1962 रोजी आजच्या दिवशी पहिला जेम्स बॉन्ड चित्रपट प्रदर्शित झाला. 1989 रोजी आजच्या दिवशी मीरासाहेब फातिमा बीवी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या. 2011 मध्ये आजच्या दिवशी ॲपल कम्प्युटरचे संस्थापक स्टीव जॉब्स यांचा मृत्यू झाला. आजचे दिनविशेष संपले. धन्यवाद. धन्यवाद सोहम. प्रत्येकाला कथा ऐकायला व सांगायला आवडते. बालपणी आपण आई व आजीच्या खुशीत बसून अनेक कथा ऐकल्या आहेत. अशीच एक बोध देणारी बोध कथा सांगण्यासाठी येत आहे माझा वर्ग मित्र वरद मलवाडे. मी वरद मधुकर मलवाडे आज तुम्हाला बोध कथा सांगणार आहे. माझ्या बोध कथेचे नाव आहे खरा मित्र. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लाला लजपतराय अग्रेसर होते. ते विद्यार्थी असताना त्यांचा गौरीप्रसाद नावाचा मित्र होता. तो खूप हुशार होता. वर्गात नेहमी त्याचा पहिला तर लालाजींचा दुसरा नंबर असायचा. एकदा वार्षिक परीक्षेच्या वेळी गौरीप्रसादची आजारी पडली. आईची देखभाल करण्यात गौरीप्रसादचा सारा वेळ निघून गेला. आई पण वारली तरीही तो परीक्षेला बसला. आता सगळ्यांना वाटलं की लालाजींचा पहिला नंबर येणार, परंतु निकालाच्या वेळेस
दरवेळेप्रमाणे गौरीप्रसादचा पहिला तर लालाजींचा दुसरा नंबर आला. शिक्षकांनी लालाजींचे पेपर्स पाहिले. प्रश्नांची उत्तरे अर्धवट सोडून दिलेली होती. शिक्षकांनी लालाजींना बोलवून असे करण्याचे कारण विचारले. लालाजी म्हणाले, आईची देखभाल करण्यात गौरीप्रसादचा सारा वेळ निघून गेला. जर तो पहिला आला नसता तर त्याला स्कॉलरशिप भेटली नसती आणि त्याला स्कॉलरशिपची खूप गरज होती. म्हणून मी प्रश्नांची उत्तरे अर्धवट सोडून दिली. लालाजींचे हे स्पष्टीकरण ऐकून शिक्षकांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. धन्यवाद. धन्यवाद वरद. जंगलात राहणाऱ्या आदिमानवापासून ते एसीमध्ये राहणाऱ्या आजच्या आधुनिक माणसाच्या प्रगतीचा प्रवास थक्क करणारा आहे. मानवाने सर्व क्षेत्रात केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. वजनाच्या किंवा लांबी मोजण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर ओंधळीने मुठीने वजन मोजणारा माणूस आज इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर अचूक वजन मोजत आहे. जमिनीची लांबी उंची हाताने व पावलाने मोजणारा माणूस आज उपग्रहाच्या मदतीने जमिनीचे क्षेत्रफळ अचूकपणे मोजत आहे. जुन्या काळातील वजनांचा इतिहास व ओळख आपल्याला करून देण्यासाठी येत आहे माझा वर्गमित्र ओंकार कोद्रे व हर्षवर्धन बुरांडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ओंकार कोद्रे. मी आज तुम्हाला काही जुन्या काळातील साधनांची माहिती सांगणार आहे. शेर पायली मन हे नावे तुम्ही तुमच्या आजी आजोबांच्या तोंडून ऐकलीच असतील. याचा उपयोग धान्य मोजण्यासाठी किंवा दुधासारखे द्रवपदार्थ मोजण्यासाठी केला जायचा. माझा मित्र हर्षद बुरांडे तुम्हाला काही जुन्या काळातील साधने दाखवणार आहे. याला चिपटे असे म्हणतात. दोन कोळी मिळून एक चिपटे तयार होते. याला मापटे असे म्हणतात. दोन चिपटे मिळून एक मापटे तयार होते. याला शेर असे म्हणतात. दोन मापटे मिळून एक शेर तयार होतो. ही पायली आहे. चार शेर मिळून एक पायली होते तर 16 पायल्या मिळून एक मन होते. 20 मन म्हणजे एक खंडी होय. मित्रांनो, हळूहळू काळाप्रमाणे तंत्रज्ञान विकसित झाले. पायली शेर पायलीऐवजी धान्य मोजण्यासाठी तराजू आला आणि आज तर प्रत्येक दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिक तराजू दिसतो. प्राचीन काळात ओंजळीने धान्य मोजले जायचे. वजन मापनातील ओंजळ ते इलेक्ट्रॉनिक तराजू असा हा प्रगतीचा थक्क करणारा प्रवास आहे. धन्यवाद. धन्यवाद ओंकार व हर्षवर्धन. जुन्या काळातील वजनाचे व मापनाचे साधने व त्यांचा इतिहास तुम्हाला निश्चितच आवडला असेल. अशीच एक आगळी वेगळी कृतीवर आधारित प्रश्नमंजुषा आपल्या समोर घेऊन येत आहे माझा वर्ग मित्र आर्यन पुदाले व पृथ्वीजीत गजधने. मी आर्यन पुदाले व माझा वर्ग मित्र पृथ्वीजीत गजधने. आम्ही थोडी वेगळी प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहे. माझा मित्र तुमच्या समोर कृती करून दाखवेल. प्रश्न पहिला, हे जुन्या काळामध्ये लांबी मोजण्याचे एक परिमाण आहे, याला काय म्हणतात? याला एक फूट असे म्हणतात. फूट हे एकक लांबी मोजण्यासाठी व जमिनीचे क्षेत्रफळ मोजता येते. एक फूट हा 12 इंचाचा असतो. एका मीटरमध्ये 3.28 फूट असते. उंची मोजण्यासाठी पण हे परिमाण वापरतात. प्रश्न दुसरा, माझा मित्र दुसरी कृती करीत आहे. मी तुम्हाला काही हिंट देतो. जुन्या काळामध्ये विहिरीची खोली मोजण्यासाठी याचा वापर केला जातो, याला काय म्हणतात? जुन्या काळात विहिरीची खोली मोजण्यासाठी याचा वापर केला जातो, याला काय म्हणतात? याला परस म्हणतात. परस हे एका पुरुष या शब्दापासून आले आहे. एका पुरुषाने हात वर करून त्याची जितकी उंची भरते तिला एक परस म्हणतात. आता पृथ्वीजीत तिसरी कृती करीत आहे. आता पृथ्वीजीतच्या ऍक्शन कडे पहा, याला काय म्हणतात? याला एक वीज असे म्हणतात. वीज हे एक जुन्या काळामध्ये कमी लांबीच्या वस्तू मोजण्यासाठी वीज हे एकक वापरले जात असे. पण प्रत्येकाच्या हाताची लांबी वेगवेगळी असल्यामुळे लांबी मोजण्यात गोंधळ होत असे.
प्रश्न चौथा, गुंज हे काय मोजण्यासाठी वापरले जाते? सोने. सोने व चांदी सारख्या मौल्यवान वस्तू मोजण्यासाठी गुंज हे एकक वापरले जायचे. सोने चांदी मोजण्याचे हे सर्वात लहान परिमाण होय. गुंज वनस्पतीला येणारे बारीक लाल फळ म्हणजे गुंज. 8 गुंजाचा एक मासा व 12 माशांचा एक तोळा असतो. धन्यवाद. धन्यवाद आर्यन व पृथ्वी. अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे 7वी ब या वर्गातर्फे हार्दिक अभिनंदन. मी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक सरांना विनंती करतो की अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. नंतर या परिपाठातच आम्ही प्रत्येक महिन्याला वर्गात दिला जाणारा विशेष पुरस्कार डायमंड स्टुडंट ऑफ द मंथ हा आपल्या समोर आमच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांना देत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी या महिन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्या महिन्यात पूर्ण दिवस उपस्थिती आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचा शिक्षकांनी दिलेला अभ्यास केला आहे, ज्या विद्यार्थ्यांना एकदाही शिक्षा झाली नाही अशा विद्यार्थ्यांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. ऑगस्ट महिन्याच्या पुरस्काराचे मानकरी आहेत चिरंजीव वरद मलवाडे व चिरंजीव आयुष मांडे. तर सप्टेंबर महिन्याचा डायमंड स्टुडंट ऑफ द मंथचा मानकरी आहे चिरंजीव सोहम धुमाळ. मी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक सर यांना विनंती करतो की त्यांनी डायमंड स्टुडंट ऑफ द मंथ हा पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करावे. धन्यवाद. आपले आभार व्यक्त करण्यासाठी येत आहे माझा वर्गमित्र अजित चव्हाण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अजितेंद्र चव्हाण. आज 7वी ब या वर्गाने आपल्यासमोर परिपाठ सादर केला. हा परिपाठ सादर करण्यासाठी माननीय मुख्याध्यापक श्री खरोशेकर सर, उपमुख्याध्यापक डॉक्टर श्री मुगळे सर व पर्यवेक्षक श्री शिरूर सर यांनी परवानगी दिली, याबद्दल यांचे खूप खूप आभार. आपण सर्व शिक्षक व शिक्षकांचे आभार. आपण सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे राहून सहकार्य केल्याबद्दल आपलेही खूप खूप आभार. या परिपाठास ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांचेही खूप खूप आभार.